उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवारांनी काय कुठे लिंबू फिरवलाय का असं मोठं विधान शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी केलेलं आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यातील गोरेगावामध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीवरही जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे. ही आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय. भरत गोगावले यांनी जे मोठं विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवारांनी काय लिंबू फिरवलंय का अशा शब्दामध्ये भरत गोगावले यांनी हे विधान केलेलं आहे. आणि आपण बघतोय रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावामध्ये मेळावा झाला. आम्हाला सगळ्यांना राष्ट्रवादीची साथ सोडून आपण बीजेपी बरोबर एकत्र येऊन आपण पुण्याचा सत्ता चालू असं सांगितलं असतं तर आम्ही चार जण मागणार. राष्ट्रवादीला सोडायला तयार नाही. पवार साहेबांनी काय त्यांच्यावरती निवडून फिरवलं, कुठल्या भक्ताकडे गेले होते काय मला नाही माहिती. पण आम्ही सांगितलं ज्या वेळेला तुम्ही ते सोडाल तरच आम्ही परत तुमच्या बरोबर येऊ, अन्यथा आम्ही बाळासाहेबांची शिक्षणा घेऊन अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे आता आपल्या बरोबर फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत. अमोल जी, आपण बघतोय की उद्धव ठाकरेंवर काय शरद पवारांनी लिंबू फिरवलंय का, म्हणजे हा माझा प्रश्न नाहीये, भरत गोगावलेंनी विचारलाय. नाही, आता मला ऑनलाईनवर घेत असताना गोगावले तिकडून काय बोलत होते त्या मतदारसंघात ते काही नीट ऐकायला आलं नाही. पण तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं त्यांनी असं म्हटलं, आता तुम्ही म्हणताय की पवार साहेबांनी काय उद्धव साहेबांवर लिंबून फिरवलंय का असं ते म्हणताय. बरोबर, यावर माझी प्रतिक्रिया तुम्ही घेत आहात. आता बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे की हे बंडखोर आमदार जितके काही बंड करून गेलेले आहेत शिंदे साहेबांसोबत, यांच्याकडे चर्चेला फक्त दोनच विषय यांनी ठेवलेत. एक, अजितदादांनी आम्हाला विकास निधी दिला नाही, आणि दोन, पवार साहेबांच्याच मर्जीने उद्धव साहेब कारभार करत होते. दोन वर्षापूर्वी स्वतः पवार साहेब, आता उद्धवजींनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची लबाडी त्यांच्या लक्षात आली होती, तेव्हापासून ते सावध झाले होते. त्यांना स्वतःचा पक्ष संपवायचा नव्हता. मात्र जी लोक शिवसेनेत वाढली, शिवसेनेत मोठी झाली, तो पक्ष संपवत आहेत, ती लोक बंड करतात. आणि आता त्यांना अमोल मिटकरीजी आपल्या बरोबर भरत गोगावले सुद्धा आहेत फोन लाईन वर, असेच थांबा तुम्ही. भरत गोगावले, तुमचं स्वागत आहे. एकदम तुम्हाला असं का वाटलं की उद्धव ठाकरेंवर शरद पवारांनी लिंबू फिरवलंय? म्हणजे कुठं रेफरन्स तुम्ही काँग्रेसचा घेताय की काय, नाना पटोलेंचा? काय प्रश्न असा आहे की आम्ही ज्या वेळेला पाहिलं, आम्ही अगदी विश्वासाने त्यांच्याबरोबर आघाडी केली आणि आघाडीतनं कामकाज करत होतो. परंतु ज्या वेळेला त्यांची नेते मंडळी काय आमचा पक्ष संपाच्या प्रयत्नाला लागले असं आम्हाला दिसून वाटलं, त्यावेळेला जेव्हा आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो की साहेब आपल्याला आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, परंतु साहेब का ऐकायच्या मनस्थितीत नव्हते, तेव्हा असं आम्हाला वाटलं की बाबा पवार साहेबांनी काय असे जादू केली, काय निघून ठरवलं असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून करता आम्ही ते बोलत होतो की साहेब आम्ही सगळे जीव तोडून सांगतोय, सगळे 40-40 आमदार सांगतोय, मंत्री सांगतायत, तरी पण साहेब ऐकत नव्हते. म्हणून करता आम्हाला बोलावं लागलं. अमोल मिटकरी, याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला? काय बोलले, मला काहीच ऐकायला आलं नाही. मला नेटवर्क मुळे कदाचित तो इश्यू असेल. नाही, भरत गोगावलेंनी तेच सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांना किती वेळा तरी सांगितलं पण त्यांनी काही ऐकलं नाही, शरद पवारांची साथ सोडली नाही. ठीक आहे ना, उद्धव साहेब का दूधकोळे आहेत का? उद्धव साहेब प्रबोधनकरांचे नातू आणि बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांना माहित असतं कोणाशी संघ करायचा आणि कोणाशी हे करायचा द्रोह. त्यांना तेवढं ज्ञान तर आहे ना. मग 2.5 वर्ष का ही सगळी लोक झोपली होती का? त्यावेळेस त्यांनी का नाही बोललेली? आता फक्त काहीतरी साहेबांवर बोलायचं आणि मंत्रिपदाची वर्णी लागते का, त्यासाठी प्रयत्न करायचं, दुसरं काय? ठीक आहे, धन्यवाद मिटकरीजी, धन्यवाद गोगावलेजी, आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय की भरत गोगावले यांनी हे मोठं विधान केलेलं आहे.